नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तुम्हाला काय सांगून इथं माझ्यापुढे ही चित्रफित बघायला बसवले मला माहित नाही, पण मी तर बाबा फक्त तुमच्याशी गप्पा मारायला आलोय. आता मला सगळ्यांनी सांगा, हात वर करून सांगा, बघू तुमच्यापैकी आज आंघोळ कोणी कोणी केली. अरे वा, सगळ्यांनी आंघोळ केली, खरं सांगताय ना, सगळे हात वर, व्हेरी गुड. आता मला सांगा, पृथ्वी गोल आहे कोणाकोणाला माहितीये? परत एकदा सगळ्यांना माहिती, भलती हुशार मुलं मिळालीत बरं का मला आज. मला आता सांगा, पृथ्वी गोल असल्यामुळे आपल्या देशामध्ये आपल्याला जे 12 तासांचा दिवस, 12 तासांची रात्र हे जसं आहे, किंवा आपल्याकडे आत्ता जितके वाजलेत तितकेच बाकी देशांमध्ये वाजलेच असतील असं नाही, बरोबर? काही ठिकाणं तुम्हाला माहितीत का पृथ्वीवरती अशी आहेत की जिथे 6-6 महिने उजाडतच नाही, कायम अंधुक अंधुक वातावरण, कडाक्याची थंडी, अशा ठिकाणी लोक 15-15 दिवस आंघोळ करत नाहीत. कोणाकोणाचे चेहरे घाण झाले आणि कोणाकोणाला वाटलं की वा मजा आहे बाबा, कंटाळवाणी आंघोळ करावीच लागत नाही 15-15 दिवस. मला सांगायचं काय तुम्हाला, असा जरी फरक देशादेशांमध्ये दिवसांमधल्या तासांचा रात्रीचा असला तरी सुद्धा सगळे मिळून 7 दिवसांचा आठवडा का पाळतात? 24 तासांचा दिवस आणि त्यातली 12 तास दिवस 12 तास रात्र असं का पाळतात? पृथ्वीवर खूप कमी देशांमध्ये 12 तास दिवस आणि 12 तास रात्र असते. सोमवार, मंगळवार, बुधवार असं क्रम कुणी ठरवला? असं का नाही बाबा की आठवड्यात 2-3 दिवस रविवारच आहे? हा, काय मजा येईल ना 3 दिवस रविवार. मुद्दा स्वप्नरंजन करू नका, मला काय सांगायचं ते समजून घ्या. सगळं जग मिळून हा क्रम पाळतं, ते क्रम ठरवणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव तुम्हाला माहिती असलं पाहिजे की नाही? हा क्रम कसा ठरला हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की नाही? सांगू मी तुम्हाला, मला सांगा हे काय आहे? ही आहे आपली सौरमाला, बरोबर. हा काय आहे? हा सूर्य आहे, उत्तम, व्हेरी गुड. आणि त्याच्या भोवती असलेले ग्रह आणि उपग्रह, बरोबर. पृथ्वी दिसते का सगळ्यांना? व्हेरी गुड. आता एक क्षणभरासाठी असं बघा की पृथ्वीवरती उभा राहून नुसत्या डोळ्यांना दिसणारे फक्त ग्रह आणि उपग्रह ठेवले आणि जे डोळ्यांना दिसत नाहीत ते काढून टाकले, तर कोणते कोणते ग्रह राहतील? हा, हे ग्रह राहतील, बरोबर. एवढे ग्रह पृथ्वीवरून दिसतात. हा सांगा, कोणकोणते ग्रह दिसतात पृथ्वीवरून? दिसतायत तेवढेच ग्रह आणि उपग्रह आणि सूर्य ठेवलाय, बरं का. आता हे हा जो क्रम दिसतोय तुम्हाला, हा क्रम कसा आहे? हा सूर्यापासून अंतर किती आहे त्याचा क्रम दिलेला आहे, बरोबर. आता ना आपण असं करूयात, हे सगळे ग्रह उपग्रह अंतराळात आणि स्वतःभोवती सुद्धा फिरत असतात. ह्यांच्या फिरण्याच्या वेगा प्रमाणे जो स्लोएस्ट म्हणजे सगळ्यात हळू आहे तो पहिल्यांदा घेतला आणि फास्टेस्ट म्हणजे सगळ्यात वेगवान फिरतो तो सगळ्यात शेवटी घेतला, तर क्रम काय येईल? हे सगळे रिअरेंज होतील, हे सगळे बदलतील. क्रम येईल शनीपासून सुरू करायचं, शनी, गुरु, मंगळ, रवी, शुक्र, बुध आणि सोम. सोम म्हणजे आपला परत चंद्र, बरोबर. असा क्रम आला. हा, आता ह्या क्रमाचं करायचं काय? आता इकडे बघा काय, दिवसात किती तास आहेत? 24 तास, बरोबर. हे 24 तास लिहून काढले, ठीक आहे. आता हा जो मगाशी आपला क्रम आला होता, प्रत्येक दिवसाच्या पहिल्या तासाला एक ग्रह, एक उपग्रह, एक तारा, जे काही असेल त्या क्रमाने देत राहायचं. म्हणजे पहिल्याला शनी, दुसऱ्याला गुरु, मंगळ, रवी, शुक्र, बुध, सोम, असं संपलं की परत पहिल्यापासून देत राहायचं. असं जर तुम्ही करत राहिला तर तुमच्या लक्षात येईल, दर 7व्या दिवसानंतर क्रम परत तोच रिपीट होतो, ठीक आहे. आता पहिल्या दिवसाचा पहिला तास जो आहे त्या तासाला जो ग्रह जोडला गेलाय तो ग्रह त्या दिवसाचा देवता, म्हणजे तो झाला दिनपती. पहिल्या दिवसाचा कुठला दिनपती आहे? शनी, बरोबर. मग त्याला नाव काय देऊया? शनिवार. त्याचा रवी, सोम, मंगळ, बुध, गुरु आणि शुक्र, हा आला तुमचा क्रम आठवड्याचा. बनणार की नाही? मग हे तुम्हाला शिकवलं पाहिजे होतं की नाही की हा क्रम कुणी ठरवला, कसा ठरवला? हा क्रम शोधणाऱ्या शास्त्रज्ञाचं नाव माहिती आहे का तुम्हाला? नाही शिकवलेलं? काही हरकत नाही, मी तुम्हाला सांगतो हे शास्त्रज्ञ दिसायचे कसे, ठीक आहे. हा बघा त्यांचा फोटो, म्हणजे आपल्याला माहित नाही बरं की नक्की असेच दिसायचे, पण असे दिसत असावेत. काय झालं, तुम्ही काय म्हणताय? हा कुठला बाबा आणून बसला, ऋषीमुनी? सायंटिस्ट बघायची सवय कशी तुम्हाला? असे किंवा असे, बरोबर. पण बाळांनो, त्या काळात आपल्या देशात असलेले ऋषीमुनी हे सायंटिस्टच होते. होय, आणि ह्या सायंटिस्टचं नाव आहे आर्यभट्ट, या ऋषीमुनींचं नाव आहे आर्यभट्ट. आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला एवढंच आपल्याला सांगितलंय, पण त्यांनी पृथ्वीवरती बसून
अंतराळात फिरणाऱ्या ग्रहांच्या वेगाप्रमाणे दिवसांना एक एक ग्रह देऊन 7 दिवसांचा एक आठवडा आणि महिने वर्ष असं सगळं जगाला शिकवलंय. मग तुम्ही म्हणाल की आम्हाला तर मंडे ट्यूसडे वगैरे शिकवलंय. बरोबर आहे मित्रांनो, गंमत अशी आहे की आपण ह्याचा शोध लावला होता तो ग्रीकांपर्यंत पोहोचला, ग्रीकांकडनं इंग्रजांनी घेतला आणि अनेक वर्षांनी आपल्यावरती येऊन राज्य करताना इंग्रजांनी तो आपल्याला शिकवला. गंमत आहे की नाही? पण मुळात हा शोध लावला होता, दिवसांच्या क्रमाचा शोध लावला होता आपल्या भारतामधल्या आर्यभट्ट यांनी. आपल्या देशात अतिशय हुशार असे सायंटिस्ट होऊन गेले. म्हणजे सर्जरी आता करतात, ती सर्जरी करण्यासाठी ज्या व्यक्तीने सर्जरीवरती सगळ्यात मोठं पुस्तक लिहिलं त्या ऋषीमुनीचं नाव काय माहिती का, त्या सायंटिस्टचं नाव, त्या डॉक्टरचं नाव सुश्रुत. आणि त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे सुश्रुत संहिता. आर्यभट्टाने लिहिला होता तो सूर्य सिद्धांत. अशा पाणिनी नावाचं आपल्या ऋषीमुनींनी व्याकरणावरती प्रचंड मोठा ग्रंथ लिहिला आहे. भन्नाट की नाही? हे सगळे आधुनिक युगात त्यांना जर असते तर त्यांना सायंटिस्टच म्हटलं असतं किंवा शास्त्रज्ञच म्हटलं होतं असतं. पण हे सगळे अतिशय बुद्धिमान असे आपले ऋषीमुनी होऊन गेले. असो, तर आपला मुद्दा काय होता? अंघोळ. बरोबर, विसरलोच होतो मी. तर आज सकाळी उठल्यावरती तुम्ही जशी अंघोळ केली, तुमच्यातल्या सगळ्यांनी हात वर केले म्हणून मी सगळ्यांचं नाव घेतो बरं का, सगळ्यांनी जशी अंघोळ केली, गंमत अशी आहे की सगळ्या देशांमध्ये अशी अंघोळ करतातच असं नाही. तुम्ही कसं आज उठलात, अंघोळ केलीत, मग काय नाश्ता केलात, देव छोटंसं देवघर प्रत्येकाच्या घरी असेल तिथं देवाला नमस्कार केलात. घरी मोठे असतील त्यांना रोज नाही, पण कोणी पाहुणे आले की आपण मोठ्यांना नमस्कार करतो. गंमत अशी आहे की तुम्ही सगळे वेगवेगळ्या घरात जरी राहत असलात तरी दिवस कसा काढायचा, दिवस कसा जगायचा ह्याचे नियम तुमच्या सगळ्यांचे सारखे आहेत. थोडाफार फरक असेल पण नियम सारखे आहेत. बरोबर बाळांनो, ह्यालाच म्हणतात आपली जीवनपद्धती, म्हणजेच आपली संस्कृती. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, जगाच्या पाठीवर सगळ्यात जुनी संस्कृती कुठली माहिती? आपली. हो, आणि अजून एक भन्नाट गंमत सांगू का, ही गंमत मुलींसाठी आहे बरं का, बसणाऱ्या समोर बसलेल्या मुलींसाठी ही गंमत आहे. तुम्हाला माहिती आहे का, अख्ख्या जगामध्ये पृथ्वीच्या पाठीवरती स्त्री रूपात देवाला मानणारी, गर्ल्सना सुद्धा देव म्हणणारी एकमेव संस्कृती आपली आहे. हो, म्हणजे अंबाबाई, तुळजाभवानी या नाही का, जगदंबा, ह्या सगळ्या कोण आहेत, ह्या देव्या आहेत. अशा देवी म्हणून म्हणजे गर्ल्सना, स्त्रियांना, मुलींना देवता मानणारी एकमेव संस्कृती आपली आहे. आणि आपल्या सगळ्यांची संस्कृती, जगण्याची पद्धत ही थोड्याफार फरकाने एकच आहे. आपली संस्कृती सगळ्यात जुनी आहे आणि इतकी जुनी आहे की ज्यावेळी आपल्याकडे हे शोध लागले जात होते, म्हणजे मगाशी नाही का मी सांगितलं पृथ्वीच्या किंवा ग्रहांच्या फिरण्याच्या वेगावरती आपण आठवडा ठरवला, ते ठरवत असताना बाकीचं जग समजत होतं की पृथ्वी चपटी आहे. भन्नाट की नाही? जिथे दोन वेळचं जेवण करण्या मिळवण्यासाठी संघर्ष करायला लागायचा तिथं आपल्याकडे हे इतके भन्नाट भन्नाट पुस्तकं लिहिली जायची 3-4 हजार वर्षांपूर्वी. आपली संस्कृती निसर्ग देवतेच्या कृपेमुळे अतिशय श्रीमंत पण होती. हुशार लोक, अभ्यासू लोक आणि अशी जे ऋषीमुनी मी सांगितले असे अनेक जण आपल्या पृथ्वीवर, आपल्या मातीत, आपल्या भारत मातेत जन्मले आणि त्यांनी आपली संस्कृती अजूनच प्रगल्भ केली. हुशार लोकांचा, समृद्ध लोकांचा भाग झाला. तुम्हाला माहिती आहे का आपण श्रीमंत किती होतो? असं बघूयात की हा केक आहे, ठीक आहे. हा केक म्हणजे पृथ्वीवरती असलेल्या सगळ्या देशांची एकूण संपत्ती म्हणजे हा केक, ठीक आहे. आत्ताच्या तारखेला ह्या केकमधला सगळ्यात मोठा भाग कुणाचा माहिती का? अमेरिकेचा. केवढा भाग आहे? हा, एवढा भाग अमेरिकेचा आहे. आणि त्यानंतर चीन आहे, त्यानंतर जर्मनी आहे. आपण की आपला भाग केवढा माहिती का? हा, एवढासा भाग आपला. मग आपण जर श्रीमंत होतो तर आपण किती श्रीमंत होतो माहिती आहे? अगदी 100-150 वर्षांपूर्वीपर्यंतच आपला केकचा भाग केवढा होता माहितीये का? हा, एवढा. एवढा भाग जगभराच्या संपत्तीचा आपल्याकडे होता. मग तुम्हाला प्रश्न पडलाय का, आपला एवढा मोठा केक असताना एकदम छोटा केक मध्ये आता का परिवर्तित झालं, असं काय घडलं? प्रश्न पडला की नाही? वर्गात पहिला येणारा एखादा मुलगा असतो किंवा मुलगी असते, ती पहिली येणारी मुलगी एखाद दिवशी परीक्षेच्या वेळेस आजारी पडली तर त्यावेळेस पुरता तिचा नंबर थोडा घसरेल, दुसरा तिसरा येईल, पण तिचा नंबर एवढा घसरेल का? नाही घसरणार की नाही? मग आपल्या बाबतीत काय झालं?
आपण काय एवढे घसरलो. आता याचं कारण तुम्हाला समजून सांगायचं असेल तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो. हा हा व्हिडिओ पहा, काय चाललंय या व्हिडिओमध्ये. हा सगळ्यांचा आवडता दिवस, बरोबर, सगळे गोळा होतात, छान दिसायचं असतं, बरोबर, सगळ्यांना आवडतो की नाही. काय हा, बरोबर, वाढदिवस सोहळा सुरू आहे. मज्जा येते की नाही प्रत्येकाला आपापल्या वाढदिवसाच्या दिवशी. काय काय गोष्टी ठरवल्या असतात मला माहिती. वाढदिवस कशी साजरा करता तुम्ही, सगळे नवीन नवीन कपडे घालून सगळे तयार होता, मित्रमैत्रिणी येतात, मध्ये आपल्या मध्ये केक आणून ठेवला जातो, शेजारी सगळे उभे राहतात, मग आपण मेणबत्ती फुंकतो आणि मग सगळे आपल्यासाठी गाणं म्हणतात, टाळ्या वाजवतात, बरोबर. पुढे काय होतं, तुम्ही केक कट करता, एखादा तुकडा आईला बाबांना, ते आपल्याला असं भरवतात, बरोबर ना. पुढे काय होतं सांगा, पुढे काय होतं, आई तो केक घेते, आत घेऊन जाते, योग्य पद्धतीने सगळे समसमान भाग त्याचे करते आणि प्लेटमध्ये त्या केकचे तुकडे इतर खाद्यपदार्थांबरोबर सगळ्या मुलांना दिले जातात, बरोबर, आणि मग सगळे त्याच्यावर ताव मारतात, बरोबर की नाही, असंच होतं की नाही. आता कल्पना करा, केक कापून झाला, आता आईने घातली हाताची घडी आणि आई म्हणाली की मुलांनो खा तुमचा तुम्ही केक, काय होईल. अरे रे 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 रे, नुसता गोंधळ, हात मारेल, मोठी मोठी मुलं मोठा मोठा घास घेतील, छोटी छोटी मुलं बिचारी मागे फेकली जातील, अंगावर फेकाफेकी होईल, ह्याला लागलं म्हणून तो फेकून मारेल, सगळा गोंधळ होईल, बरोबर की नाही. बाळांनो आपल्या देशाबरोबर नेमकं हेच झालं. केक म्हणजे आपल्याकडची संसाधनं होती, आपली समृद्धी होती, तिच्यावरती जगाच्या टोकावरून वेगवेगळ्या देशांमधून लोकांचं लक्ष तिकडे गेलं, पण आपल्या केकला प्रोटेक्ट करणार कोणीच नव्हतं. कुठून कुठून लोक आली माहिती का आपल्या देशात, आपल्या देशात कझाकिस्तान, मंगोलिया, टर्की, अरबस्तान, इराण, फ्रान्स, नेदरलँड, इंग्लंड, पोर्तुगीज, यायचं लुटून परत जायचं हा नियम यांचा जरी असला तरी एका टोळीने या नियमाला अपवाद केला. काय केलं, ते आले आणि इथंच राहिले. 500-600 वर्षांपूर्वी ही जी टोळी आली होती ती आली होती टर्कीमधून, आत्ताच्या टर्की, त्यावेळेच्या तुर्कस्थानमधून, बरोबर, इथं येऊन राहिले आणि पिढ्यानपिढ्या इथेच येऊन राज्य करायला लागले. अडचण ह्या बाहेरनं येणाऱ्या लोकांनी आपल्यावर केलेल्या राज्याची नव्हती, अडचण ही होती की ते फक्त येऊन राहायचे नाहीत, ते आपल्या इथल्याच लोकांना प्रचंड त्रास द्यायचे. आपण जे कमवतो, म्हणजे 1 रुपया कमवत असू त्यातले 60 पैसे ह्यांना द्यायचे, अशी परिस्थिती व्हायला लागली. आपण किती कमवतो, कसं कमवतो, याच्याबद्दल त्यांना काही घेणं देणं नसायचं, फक्त आपल्याकडनं पैसे घ्यायचे आणि नाही देऊ शकलो तर लुटायचे. आपली सगळी समृद्धी ह्यांच्या कचाट्यात सापडली. हे होते मुघल. उत्तरेला अगदी आत्ताचं जे अफगाणिस्तान आहे तिथून ते बंगालपर्यंत या मुघलांचं प्रचंड मोठं राज्य होत गेलं. ह्यांच्यामधूनच फुटलेला एक जाफर खान नावाचा होता, त्यांनी दक्षिणेला स्वतःचं राज्य केलं. 5 राज्य त्याच्यात, त्यापासूनच 5 राज्य निर्माण झाली. ही ती 5 राज्य, ती स्वतःची स्वतः राज्य करू लागली आणि बहुतांश सगळे हे इराणी वंशाचे होते. म्हणजे देश आपला आणि आपल्यावर राज्य कुणाचं, या सगळ्या बाकीच्या लोकांचं. प्रचंड त्रासात आणि हालअपेष्टेत आपली सगळी इथलीच लोक राहायला लागली. तुम्ही अशी कल्पना करा ना, तुमचा कोणीतरी लांबचा भाऊ किंवा बहीण आहे, ती तुमच्या घरी राहायला म्हणून आली आहे, ठीक आहे, आणि पहिले 2 दिवस ती राहतीये तुमच्याबरोबर गुणागोविंदाने, आणि ती आता हळूहळू काय करायला लागली, तुमची खेळणी वापरणं, तुम्ही झोपता तिथे झोपणं, तुमच्या अभ्यासाच्या वह्यांच्या पुस्तकांना खराब करणं, अशी कामं करायला लागली. आई बाबा फिरायला गेले तसं विचार करा, घरी मोठं कुणीच नाही, तुम्ही दोघंच जण आहात, त्रास होईल की नाही. बरं, तिच्याबरोबर शक्तीने किंवा त्याच्याबरोबर शक्तीने लढायचं म्हटलं तर ती मोठी आहे तुमच्यापेक्षा, अशा परिस्थितीत काय कराल, किती मोठी अडचण वाटेल, 2 दिवस पण अवघड जाईल जगायला. अशा वेळेस आपल्या देशावरती 400-500 वर्ष ह्या लोकांचा प्रचंड मोठा असं राज्य होतं, अतिशय ताकदवान असं राज्य होतं आणि अतिशय निष्ठूर आणि जुलमी असं राज्य होतं. असंही नव्हतं की आपल्याकडनं कुणीच लढलं नाही. शिखांचे गुरु पृथ्वीराज चौहान, राणा संगा हे मंडळींनी प्रतिकार केला, पण ह्या परप्रांतीय आक्रमकांच्या ताकदीपुढे कुणीच कुणाचाच निभाव नाही लागला. सगळे हळूहळू संपत गेले. जे आपल्याकडचे वीर लोक होते ते लोक ह्यांचेच सरदार म्हणून काम करायला लागले. तसं केल्यामुळे त्यांच्या भागात संरक्षण करता येऊ शकायचं आणि हळूहळू आपला सगळा देश या सगळ्या लोकांच्या ताब्यात गेला. 1640 पर्यंत जेव्हा शिवरायांना त्यांच्या वडिलांनी शहाजीराजांनी स्वतःचा सुभा म्हणजे पुणे सुभा सांभाळायला म्हणून पाठवलं, तेव्हा मुळात संकल्पना हीच होती की शिवछत्रपती लोकांचं कल्याण करणारं राज्य उभा करतील.
अगदी 12-15 वर्षाचं वय असण्यापासून त्याची सुरुवात झाली. प्रचंड मोठ्या ताकदीचा ताकदवान असलेल्या शत्रूविरुद्ध लढताना शिवरायांनी अनेक कमालीच्या गोष्टी केल्या. त्यांनी सुभ्यामधील लोकांमधून लोकांची मैत्री केली, मुलांची मैत्री केली, त्यांना स्वराज्य लढ्याच्या कार्यात ओढून घेतलं, त्यांच्यापासून योद्धे घडवले, सुभ्यामध्ये न्याय निवाडा सुरू केला, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यासाठी काम केले, स्वतःचं सैन्य उभा केलं आणि हळूहळू पुण्याच्या जवळपासच्या भागात एक शिस्त लावायला सुरुवात केली. धरणे बांधणे, बाजारपेठा बसवणे अशी लोकांच्या हिताची अनेक कामं सुरुवात व्हायला लागली. जसं जसं आपलं स्वराज्य वाढत होतं तसं तसं सुरुवातीला आदिलशहा, नंतर मग मुघल, पोर्तुगीज, इंग्रज, दक्षिण आफ्रिकेतून आलेले सिद्दी या सगळ्या परप्रांतीय आक्रमकांनी मोठे मोठे विरोध करत, मोठ्या मोठ्या सरदारांकडे सैन्य देत आपल्या स्वराज्यावरती हल्ले करायची सुरुवात केली. अगदी सुरुवातीचंच युद्ध म्हणजे पुरंदरचं युद्ध, त्यात आपल्याकडे हजाराचं पण सैन्य नसताना 7,500 सैन्य घेऊन फतेखान आला होता चालून. 18 वर्षाच्या महाराजांनी कमालीची कल्पकता वापरून ते युद्ध आपण जिंकलो. त्याच्यानंतर 37,000 सैन्य घेऊन अफजल खान आला, त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यालाच नाही संपवलं, त्याच्या सैन्याला सुद्धा सळोकीपळो करून सोडलं. त्याच्यानंतर स्वतः महाराजांनी 18 दिवसात 14 दुर्ग काबीज करण्याची मोहीम स्वतःच्या हातात घेतली. 18 दिवसात 14 दुर्गांचा ट्रेक पण नाही करता येत, आता गिर्यारोहण करायला गेलं तर गरम पाण्यात पाय घालून बसाल. इतकी मोठी मोहीम स्वतः महाराजांनी स्वतःच्या अंगावरती घेतली. शाहिस्तेखानाच्या हल्ल्याच्या वेळी तर महाराजांनी मुठभर मावळे घेऊन 1,50,000 शत्रुसैन्याच्या गराड्यात घुसून त्याच्यावरती हल्ला केला. भन्नाट की नाही, पण हे सगळं चालू असताना त्यांचं स्वराज्याकडे व्यवस्थित लक्ष होतं बरं का. त्यांनी आपलं नौदल तयार करून पोर्तुगीज, इंग्रज, सिद्दी अशा अनेक शत्रूंना धाकात ठेवलं होतं. स्वराज्याला आता समुद्री व्यापाराकडून पण संपत्ती उपलब्ध व्हायला लागली होती. स्वराज्य जसं जसं बहरत होतं तसं एकीकडे मोठ्या मोठ्या संकटांवर शिवराय मात करत होतेच, पण नंतर मात्र मिर्झा जयसिंग नावाचा मुघल अधिकारी आला, मुघल सरदार आला, त्याच्याकडे समुद्रा एवढं सैन्य होतं. एवढं सगळं सैन्य घेऊन त्यांनी सर्वसामान्य रयतेची प्रचंड हाल करायला सुरुवात केली. आता हे जिंकता येणार नाही म्हटल्यानंतर महाराजांनी चक्क तह केला, पुरंदरचा तह. या तहात 80% आपण कमवलेलं सगळं मुघलांच्या स्वाधीन करावं लागलं होतं आणि नाईलाजाने महाराजांना आग्र्याला जावं लागलं होतं, जिथे स्वतःच्या वडिलांना, स्वतःच्या पुतण्याला, स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्याला मारणारा क्रूरकर्मा औरंगजेब ह्याच्या तावडीत महाराज सापडले. महाराजांवर पहारे लागले, पण तिथून पण त्यांनी चमत्कारिकरित्या स्वतः निसटले, तिथल्या सगळ्या लोकांना सोडवलं आणि परत पुण्या सुभ्यात आले. 20% उरलेलं जे स्वराज्य होतं त्याच्यावरती परत पहिल्यापासून काम करायला सुरुवात केली आणि 2 वर्षात त्यांनी परत आपलं स्वराज्य गमवलेलं सगळं परत कमवलं. या मोहिमेची सुरुवात सिंहगडापासून झाली. सिंहगड जे तानाजीरावाने जिंकला होता माहिती ना, तेव्हा त्या मोहिमेपासून सुरुवात झाली आणि आपण परत सगळं जिंकलो. सुरतेवर परत छापा टाकला, स्वराज्याचं झालेलं नुकसान भरून काढलं. अनेक वर्ष मुघलांच्या ताब्यात असलेल्या नाशिकमधल्या जे दुर्ग होते महत्त्वाचे ते दुर्ग मिळवले. मुघलांचे त्यावेळेचे व्यापारी केंद्र असलेल्या जालन्यावर छापा टाकला. स्वराज्य प्रचंड सामर्थ्यशाली होत गेलं. शिवरायांच्या पराक्रमाच्या गोष्टी आता देशभर व्हायला लागल्या. अशातच परप्रांतीय आक्रमकांपुढे नेमलेल्या स्थानिक लोकांना अपवाद म्हणून स्वतःचे राज्य निर्माण करणारा, रयतेचं राज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. 100 वर्षांनंतर आपल्या इथे आपल्या देशात राहणाऱ्या लोकांची काळजी वाहणारा एक माणूस राजा बनला. छत्रपती शिवाजी महाराज झाले. छत्रपती म्हणजे सर्वसामान्य रयतेवरती परप्रांतीय आक्रमकाच्या जाचापासून त्यांना वाचवणारे छत्र धरण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलणारा राजा म्हणजे छत्रपती. पुढे लगेचच त्यांनी स्वतः औरंगजेब पुन्हा समुद्राएवढं सैन्य घेऊन खाली दक्षिणेत आपल्याविरुद्ध येईल अशा काळजीने दक्षिण भारतात एक मोहीम सुरू केली. दक्षिण दिग्विजय, तिथं स्वराज्य वाढवायला सुरुवात केली. कुतुबशहाशी तह केला आणि दक्षिणेत तंजावरपासून जिंजीपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने स्वराज्याचा प्रसार केला. मुलांनो आता मला एक सांगा, तुम्हाला सुपर हिरोज माहिती आहेत का? कोणते कोणते माहिती आहेत? हातातून तो जळमटो सोडतो, भिंतीला उलटा लटकून बसतो, तो माहिती आहे का? कोण होता तो? स्पायडरमॅन, बरोबर. आणि राग आला की हिरवा पडतो तो? हल्क, बरोबर. लोखंडी कपडे घालतो तो? आयर्न मॅन, बरोबर ना. आणि असा हात केला की त्याच्या हातात कुऱ्हाडी येऊन बसते तो? थॉर, बरोबर. पण मुलांना एक काल्पनिक होते की नाही, हे खरे होते का? यातलं कुणीतरी आपल्यासारखं दिसतं का? हे सगळे पाश्चात्य संकल्पनेवर कुणाच्या तरी कल्पनेतनं आलेले पात्र आहेत, खरे नव्हते. पण तुम्हाला माहिती आहे का खरे भन्नाट सुपर हिरो कोण होते? शिवछत्रपतींसाठी स्वराज्यात लढलेले स्वराज्य योद्धे
हे भन्नाट होते, एकाहून एक त्यांची शौर्याची गाथा आहे माहिती आहे का. आणि हे आपले खरेखुरे सुपर हिरोज होते. भेटायचे त्यांना. हे कोण होते माहिती का, हे होते बाजी पासलकर, बाजी आबा पासलकर. का, स्वराज्याच्या पहिल्याच युद्धात लढता लढता धारातीर्थी पडलेले 65 वर्षाचे आजोबाच होते हे. आणि हे होते तानाजीराव मालुसरे, सिंहगड जिंकला होती माहिती ना सगळ्यांना बरोबर. आणि हे होते बापूजी देशपांडे, यांनी तर तानाजींच्या आधी 3 वेळा सिंहगड जिंकला होता. हे होते यसाजी कंग, यांनी एकट्यानेच कुतुबशहाचा हत्ती संपवला होता. 30 वर्षापेक्षा जास्त वर्ष हे पायदळाचे प्रमुख होते आपले. हे होते मोरोपंत पिंगळे, यांना सगळंच यायचं. प्रतापगड, राजगड बांधणे, रायगड राज्याभिषेकासाठी सजवणे, पायदळाचे प्रमुख म्हणून काम करणे, साल्हेर जिंकून घेणे अशा, आणि राज्याभिषेकाच्या वेळी पंतप्रधान झाले होते हे. असे भन्नाट होते हे होते मोरोपंत पिंगळे. आणि शिवछत्रपतींच्या पंचाग्नींमधले एक रामजी पांगेरा, 700 जणांना सोबत घेऊन दिलेरखानाच्या 20,000 मोठ्या सैन्याला यांनी पळवून लावलं होतं. हे होते फिरंगोजी नरसाळा, फक्त 1,012 सैन्याला घेऊन त्यांनी एक भुईकोट, चाकणच्या जवळ एक भुईकोट आहे संग्रामदुर्ग म्हणून, तो 30-40 हजार सैन्याच्या विरुद्ध यांनी 60-70 दिवस लढवला होता. हे होते मुलांनो आपले असल स्वराज्य योद्धे, हे आपले असल सुपर हिरो आपल्या मातीत घडलेले. महाराजांकडून प्रेरणा घेऊन तुमच्या माझ्यासाठी खूप काम केलं बरं का यांनी. पण मुलांनो अगदी 10 वर्षांच्या असल्यापासून प्रत्येक घडीला प्रचंड मोठ्या सत्तांविरुद्ध लढणारे छत्रपती शिवाजी महाराज 40 वर्ष लढले होते. अशातच 50 वर्षाच्या वयातच त्यांना एका दुष्ट रोगानं पछाडलं आणि त्यातच त्यांना देवाज्ञा झाली. मुलांनो तुम्हाला वाढदिवसाचं उदाहरण दिलं होतं की नाही मी, वाढदिवसाच्या संध्याकाळी ज्यावेळी तो सोहळा छान होतो, तो छान का होतो माहिती आहे, कारण की त्याच्या आधी 4 दिवस तुम्ही त्याच्यावरती तयारी केलेली असते बरोबर की नाही. नवीन नवीन कपडे घ्यायचे, मुलांना कुणाकुणाला बोलवायचं ते बनवायचं, घर कसं सजवायचं ते ठरवायचं, हे सगळं तुम्ही करता, त्यामुळे चौथ्या दिवशी असणारा तुमचा वाढदिवस छान होतो बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा तुमच्या माझ्यासाठी 350 वर्षांपूर्वी जे करून ठेवलं काम, त्या कामामुळे आज आपण जो आनंद उपभोगू शकतो तो आपल्याला उपभोगता येतो. जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे, जो जी उत्कर्ष, जो जी समृद्धी आपल्याला मिळते ती मिळू शकते. आता याचं उदाहरण कोणाकोणाला ऐकायचं आहे, हातवर करा, हातवर करा, हातवर करा. 2-3 जणांचे हातवर नाही येत बरं का, दिसतात मला. कंटाळा आला काय गप्पांचा, नाही ना. चला तर मग त्याला 2 उदाहरणं देतो तुम्हाला, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की 300-350 वर्षांपूर्वी केलेल्या कामाचा आपल्याला आज कसा काय उपयोग होतो, ठीक आहे. हे काय सांगा, हा नकाशा आहे बरोबर, ही आपली भारत माता आहे. आता हा वरचा भाग आहे ना, इथे कुणाचंही लग्न असो वा कुठला पण सोहळा असो तो रात्री साजरा केला जातो. आपल्याकडे कसं दिवसा लग्न असतं, तसं या भागात लग्न रात्री होतात, अगदी आज सुद्धा. पण आपल्याकडं शुभमुहूर्त तर दिवस मावळल्यानंतर नसतो, सगळ्यांची संस्कृती एक आपण हे आधीच बघितलं होतं. मग हे भारतीय असून सुद्धा इथं लग्नाची रात्री का होतात. मुलांनो ह्याचं कारण असं आहे की या भागात वर्षानुवर्षे इकडून वायव्येकडून येणाऱ्या परप्रांतीय आक्रमकांची इतकी भीती असायची की आपल्याकडे काही चांगलं होत असेल तर ही लोक कायम त्रास देतील. या काळजीने ही लोक, आपली लोक ही रात्री सोहळे साजरा करायला सुरुवात करतील. भन्नाट की नाही. कुणाचं लग्न असेल तर रात्री उरकून घ्या, दिवसाही लोक त्रास देतील. शिवछत्रपती होऊन गेले नसते तर आपल्यावर पण तीच वेळ आली असती. आता एक प्रश्न मुलींसाठी बरं का, तुमच्यापैकी कोण कोण मुली आहेत ज्या जीन्स आणि टी शर्ट घालतात मस्तपैकी. अरे वा, सगळ्याच मुली घालतात की, बारीक आहे, बरं आहे तुमच्या मुलींचं. आम्ही मुळात आम्हा मुलांसाठी बनवलेले कपडे तुम्ही घालता बरोबर. कल्पना करा, तुम्हा मुलींसाठी बनलेले कपडे जर आम्ही मुलांनी घालायला सुरुवात केली तर किती कॉमेडी दिसू, हा आहे की नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या देशात आजही अशी गावं आहेत जिथं घुंगट नावाचं प्रथा आहे. म्हणजे घरातल्या स्त्रीला कायम चेहरा लपवूनच राहावं लागतं, त्यांना अजूनही त्यांचा चेहरा झाकून पूर्ण आयुष्य घालवावं लागतं. आता स्त्री रूपात देवीला मानणारी आपली संस्कृती, मग आपल्याला स्त्रीला चेहरा का लपवायला लागतोय, असा एकाच संस्कृतीमध्ये असा फरक काय. परत एकदा, कारण की परप्रांतीय आक्रमकांचा धाक, त्यांच्या जाचापासून वाचण्यासाठी, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी दिसून चेहराच दाखवायचा नाही अशी प्रथा तिथं रूढ झाली, ती अजून आहे. आपल्याकडे ती प्रथा आली नाही याचं कारण मराठ्यांची मध्ये उभी राहिलेली भिंत. परप्रांतीय आक्रमकांचा जाच खाली दक्षिणेला जातो तसा कमी कमी होत गेला, आणि म्हणून मुलींना तुम्हाला आज असं वावरताय ते बरं का. त्याचं सुद्धा कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपण आत्ता 350 व्या राज्याभिषेक वर्षात आहोत.
शिवछत्रपतींचा राज्याभिषेक होऊन 350 वर्ष 349 पूर्ण झाले, 350व्या राज्याभिषेक वर्षात आपण आहोत. मग मला सांगा, आपल्या ह्या भन्नाट राजाबद्दल त्यांच्याबद्दल कौतुक करायचं म्हणून पिक्चर बघणे, गाणी गाणे, ही ह्या व्हिडिओ बघणे, एवढ्याच गोष्टी पुरेशा आहेत का? तुम्ही स्वतः पण काही कराल का? मी जर सांगितलं तर कल्पना करा, तुम्हा सगळ्यांना छत्रपती शिवरायांना पत्र लिहिता आलं तर मजा येईल की नाही? मग मी तुम्हाला पोस्ट कार्ड द्यायची व्यवस्था करतो. आपण सगळे मिळून प्रिय शिवराय म्हणून तुम्हाला आत्ता शिवरायांविषयी काय बोलायचंय ते लिहा. प्रिय शिवराय म्हणून पत्र लिहा. ही पत्र चांगली पत्र असतील तर ती आम्ही वाचणार आहोत, उत्तम पत्रांना बक्षीस देणार आहोत. ही सगळी पत्र एकत्र येऊन आपण एक विश्वविक्रम करणार आहोत. शिवछत्रपतींना एक प्रचंड मोठी मानवंदना देण्याच्या या मोहिमेत तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर लिहा शिवरायांना पत्र. कोण कोण लिहिणार हातवर करा. व्हेरी गुड, सगळ्यांनी लिहा शिवरायांना पत्र.